हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जस्ट मी आता बाहेर गेली होती, माझं काम होतं, BLOचं काम होतं, त्याच्यामुळे मी बाहेर गेली होती, म्हणून ब्लॉगला काही सुरुवात केली नाही. तर आता मी ब्लॉगला माझं सुरुवात केली आहे आणि आज 31st, तर 31st पण माझं मार्गशीर्ष असल्याने की मी नॉनव्हेज वगैरे काही खाणार नाही. तर दिशू पण तिच्या फ्रेंडसोबत पार्टीला जाणार आहे आणि उमेश त्यांचं घरी चिकन काय ते बनवणार आहे आणि मी आपलं काही नाही माझं 31st, कारण की मार्गशीर्षाची एक गुरुवार बाकी आहे आणि त्याच्यामुळे मी नॉनव्हेज काही खाणार नाही आहे. आणि आता आदविकला पण झोपून दिलं, आता बाकीची कामं आवरून घेते पटापट आणि काय काय करेल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि चला मग बोलते थोड्या वेळात तुमच्याशी. आणि रात्री मी बघलं पनीर चिली किंवा काहीतरी बनवेलच. आता पटकन भांड्यांचं आवरून घेते आणि मला थोडं बाहेर पण जायचं आहे. तर जेव्हा मी बाहेर जाईल ना तेव्हा मी तुमच्याशी शेअर करेल कशासाठी मी बाहेर जाणार आहे. तर चला आता मी पटकन भांडे आवा ते आदविकला झोपवलं आणि आज खूप महत्त्वाची मीटिंग होती माझी, त्याच्यामुळे जावं लागलं मला. आज अगदी 10:30 गेली मी तिकडनं, डिरेक्टली मला 2 घरी यायला, त्याच्यामुळे ब्लॉगला काही शूट केलं नाही. आदविकला खाऊ घातलं, मी पण जेवण केलं, त्याच्यानंतर मग आता कपडे मशीनला लावून गेलेली होती, मशीनचे कपडे झालेले आहे. तर ते आता मशीनचे कपडे पटापट टाकून देणार आधी भांडे आवरते, मग कपडे पण टाकते. चला मग आणि असं आता बाकीचं राहू दे, ते आवरायचं, बाकीचं बाहेर जायचं आहे तर ते बाहेर जाऊन येते आदवी कुठल्यानंतर. चला मग आता थोडंसं फ्रेश वगैरे होते, चहा घेते मी, कारण की आज खूप बाहेरची कामं आणि नंतर आवरलं घरातलं तर खूप कंटाळा पण आला. तर चला आधी चहा घेते, मग बोलते तुमच्याशी. चला मग आता चहा वगैरे घेते करून घेतलं, त्याच्यावर ना ते व्हाईट होतं ना तर लगेच डाग पण पडतात काम करतात. आता म्हटलं जाऊ दे डाग पडतील तर ते चेंज केलं. आता चहा ठेवते मस्त पटापट गरम. आणि दिशू पण आज पार्टीला चालली. दिशू आज काय तुमच्या पार्टीमध्ये? बर्गर, आईस्क्रीम. त्यांचे सर्व फ्रेंड आहे ना, त्यांनी 100 रुपीज जमा केले आणि मस्त आज पार्टी करणार आहे 31st
आणि फक्त आद्विक आणि मीच आहे की पार्टीला कुठं जात नाही, घरीच आहे. आद्विकची आपली दूध चपाती आणि आपलं माझं तर माग शिष आहे, त्याच्यामुळे आपलं काही पार्टी वगैरे काही नाही, साधं सिम्पल आहे ना दिशू. आणि तुमची मस्त मज्जा चालू आहे. काल पण मस्त खेकडे कसे होते का? खेकडी छान होते. चुला वरती वरती ब्लॉग लेट टाकला मी, कारण की मी मीटिंगला गेली, मग एडिट पण केलं नव्हता, तर जास्त काही शूट केलं नाही, थोडंफार शूट केलेलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये. आणि मस्त चुला मांडलं वरती आणि मस्त फ्राय केलं होतं आणि छान दोनच खेकडे आणलेले होते फक्त. चला माझा चहा घेते मी पटकन आणि बोलते मग. ते शू रॅकचं आहे ना, ते माझी मैत्रिणी खाली, तर ते शू रॅकचं त्यांचं म्हणजे ओळखीचं आहे, तर त्या म्हणे की आपण घेऊन येऊ बाकी नंतर बघू. तर ते शू रॅक वगैरे बघू आता. आणि बाहेर ना आपल्या इकडे तिकडे पडतं कुठे पण, तर बघू म्हटलं तर घेऊन येऊ. पप्पा किती वेळ चालू तीन दोन तीन तर आताच चहा वगैरे घेतला. चला मग आता आवरते जरा दिशूला पण बाहेर जायचं आहे, तर ती चालली आता बाहेर आणि आद्विकला पण काही खाऊ घालते पटकन. पण ड्रेस घालून घ्यावा लागला कारण की मला माझी मैत्रीण आणि मी बाहेर जाणार आहे, तर शू रॅक बघितलं त्यांनी, तर ते म्हणे मी येते मग आपण बघू, तर दोघी सोबत घेऊया. तर कोणता तर शू रॅक त्यांनी बघितला, ते मला बोलवत आहे तिकडे फर्निचरच्या दुकानात. तर आद्विक पण तयार झाला, आद्विक आणि मी तिथे जाणार आहे. उमेश त्यांच्या कामासाठी गेले, दिशू तर तिच्या फ्रेंडमध्ये आज 31st करण्यासाठी गेलेली आहे. तर चला मग आता निघू थोड्या वेळात आणि मग बोलते दिशू. चला बाजारात चालले मी. अधिक रन रन इकडनं चल पट बुटी केबल, बुटी केबल इकडे पण भेटत. चला मी माझं ब्लाऊज तिथे शिवते ना त्या दुकानात चालली, ड्रेस फिटिंगला दिलेला होता, तर तो ड्रेस घेते मी. चला बोलते तुमचं शिकलं गेल्यावर. झालंय का माझं ब्लाऊज? ब्लाऊज नव्हतं, ब्लाऊज होतं ते. माझे काही ब्लाऊज झाले नाही शिवून, ड्रेस पण होतं फिटिंगला, ते काही झालं नाही. चला मग आता निघते घरी जाते. 31st साठी चिकन घेते, तर 1 किलो चिकन आम्ही घेतोय आणि मी घेऊन जाते चिकन आणि तेच बनवणार आहे. तर चला आता चिकन घेते. नाही इकडे शी ची 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 ते रागवतील तिथे बसायचं नसतं. करतोय आणि मस्त आता टी व्ही लावते त्याला कार्टून हादून उठते पाणी तिथे पोसून घ्या तुम्हाला. तर मी बघेल आता शेपूची भाजी नाही तर मेथीची भाजी पातळ करेल. चला हल दम लागले चालून चालून आणि चालतच गेलो. वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. तर माझा जो ड्रेस फिटिंग ना म्हणजे माझ्या मोठ्या दीदीने मला ड्रेस घेतलेला ना, तर तो ड्रेस मला आणायचा होता फिटिंगला टाकलाय मी, तो मला काही मिळालाच नाही. आणि जेव्हा माझ्या मोठ्या दीदीने घेतलेला ड्रेस मी तुम्हाला दाखवेलच, जेव्हा मी वेअर करून दाखवणार तुम्हाला. मस्त छान ड्रेस घेतला होता दिवाळीला, तर आता मी तो ड्रेस आला की तुम्हाला वेअर करून दाखवेल कोणता ड्रेस घेतला ते. चला मग आता काम आवाज आहे पटापट, बाकीचे रूम करते तुमच्याशी. बसल्या मस्त हा टी व्ही वगैरे. मी आता काय करते स्वयंपाकाची तयारी करून घेते पटकन आणि चला मग आता बोलते तुमच्याशी पटकन. स्वयंपाकाची तयारी करते आणि चिकन त्यांचं धुवून ठेवते, वॉश करते, ते कसं करणार आहे काय माहिती. मी माझी भाजी वगैरे करून घेते. जेवण रेडी केलं, तुम्हाला दाखवते काय बनवलं. तिची भाजी खाणार आहे, पोळ्या आहे रेडी बनले, पोळ्या आहे इथं, राईस होतोय आपला आणि आद्विकला थोडं सूप बनवते आणि उमेश ते नातवरती चुलं करणार आहे आणि त्याच्यावर मस्त हे चिकन.
करणार आहे मस्त पैकी असं करणार आहे. तर चला मग चिकन फ्रायला घेऊन चालली त्यांच्या पुरता. मस्त चुलावर हे फ्राय करून असंच खाणार थोड्या मस्त वाती बसून ते, आणि बाकी भाजी खाली मी बनवणार. इथं मस्त पाहू शकता मी चिकन मस्त चुल्यावर बनवते आणि खूप भारी वाटतंय. एवढं कधी लाईट लावायचं राहिलं तर लाईटच लावायचं होती. आम्ही काढून ठेवलेली होती टेरेसवर आहे लाईट लावलेली. आम्ही कनेक्शन केलं आहे पण राहिलं म्हटलं जाऊ दे आता बॅटरी लावून. आणि काही एवढं लागत नव्हतं आम्हाला. तर गप्पा गोष्टी याच्यामध्येच टाईम गेला आमचं. गप्पा मारत होतो मस्त छान आणि मस्त हे छान फ्राय केलं व्यवस्थितून. पाहू शकता आता मसाले टाकले मी वरतून. आधी टाकलं नव्हतं म्हटलं जळतील ना चुल्यावरती जास्त जाळाने तर जळतील. आणि मग आम्ही जाणार होतो ना बाहेर त्या शिवराज्याचं बघायला. तर ते टाईम त्यांचं फोन आला की आपण उद्या परवा जाऊ. तर कॅन्सल झालं म्हणून मी माझे ब्लाऊज वगैरे साड्या वगैरे तिथे गेलेले होते. तिथं जाऊन आले होते आम्ही. पाऊस तर लेग पीस तशी चुल्यावर केले. लोखंडीत कढई हे लोखंडीत वरती केले मस्त. आणि मस्त त्यांना ते खायला देऊन दिले. त्याच्यानंतर भाजी पण करेल आणि आधीचा डान्स तुम्हाला दाखवते. चला आधी इकडे गाणे पण लावून दिले. थोडा आता त्यांना खायला देते आणि पाहू शकता इथं अजून दिसू. ट्राय करणार कसे झाले सर्व तुम्ही सांगा कसे झाले. कसं झालं शिव कसं झालं शिव झालं ना. हा पण असंच छान थोडस छान असं झालं ना. जल ठेवली चुलीवरती आणि हे मस्त छान लेग पीस फ्राय करून दिले एकदम मस्त. बघा 10 वाजणार असं. आणि कोण पोचवायला येणार? येणार ना नक्की. इकडे इथपर्यंत या म्हणा. हां लवकर ये त्याच्या आधी झालं लवकर ये. हां व्यवस्थित जात जाताना कडी लावली का आपली. आणि आता जस्ट आमचे जेवण झाले बरोबर 8 वाजले आहेत. 8:30 झालेले आहे. आणि इकडे आदू आणि आदवीचं पण छान सूप भात खाल्लं ना आदवानी. आज सूप भात खाल्लं त्यांनी मस्त छान आणि सूप पण पिलं मेन म्हणजे त्यांनी आज सर्व सूप पिलं सर्व संपवलं. आणि दिशू अजून 10 वाजता येणार आहे तर दिशूची वाट बघते. तर मी बाकीचं माझी कामं करणार आहे उद्याचं तयारी वगैरे करणार आहे. आणि असं वरती मस्त छान चुलीवर मी भाजी बनवली ते चिकन फ्राय नुसतं त्यांना खायला मसाल्यातलं करून दिलं लेग पीस वगैरे असंच सिम्पल पद्धतीने बनवलं. म्हणजे नुसतंच आपण असं चुल्यावरती त्याची टेस्ट वेगळीच असते ना तसं बनवून दिलं. आणि त्यांनी मस्त चिकन ते फ्राय ते लेग पीस वगैरे थोडे पीस टाकलेले ते खाल्ले तसेच खाल्ले तिथं बसून मस्त. आणि आता त्याच कढईमध्ये मी भाजीसुद्धा करून घेतली. खाली फक्त चपाती आणि भात केला आणि माझी मेथीची भाजी बाकी सर्व वरतीच केलं मस्त चुल्यावरती. आणि मस्त जेवण केलं मग खाली आलो जेवण वगैरे केली. आणि आता सर्व माझे भांडे वगैरे सर्व उद्याची तयारी सर्व करून घेतली. ऑलमोस्ट मी सर्वच आवरून घेतलं आहे. आणि आता हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे हा. आणि आता उद्यापासून सर्वांना
नवीन वर्ष सुरू, सर्वांसाठी आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. आणि मला, मी सर्वांना, माझी जेवढी यूट्यूब फॅमिली आहे, जेवढे माझे सबस्क्राईब आहे, त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देते आणि देवाकडे विनंती करते की 2024 सर्वांसाठी खूप छान घेऊन येऊ, सर्वांना खूप आनंद, सर्व गोष्टीमध्ये सक्सेस मिळू दे. जे कामं ठरवली आहे आपण, जे आपल्याला हवं आहे ते सर्वांना मिळू दे अशी मी प्रार्थना करेन. आणि सर्वांना आजच हॅप्पी न्यू इयर सांगते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या. आणि असा हा व्हिडिओ, दिवसभराचं रुटीन होतं माझं. आणि आदवी, चला आदू, तू पण हॅपी न्यू इयर बोल सर्वांना. हॅपी न्यू इयर बोल. हॅपी न्यू इयर बोला, मोठ्याने बोला. हॅपी न्यू इयर. मम्माला पण बोल हॅपी न्यू इयर. नाटकं करणार. चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि असेच चॅनलला कनेक्ट राहा. चला तोपर्यंत बाय.